कसकाय मंडळी, बरासा नवा बरं पण राहा आणि आमच्या नवीन नवीन रेसिपी बघत पण राहा. आज बघा, मी चिकनच्या आणी पाण्यात शिजवलेला भात दाखवणार आहे. त्यासाठी मी लांबडा लांबडा कांदा चिरून घ्यायला लागले. मग तू कांदा चिरून घे, तोवर मी आता आलं लसूण बारीक करून घेतो. हा, लसूण तर सोला चिरून झालाय, आता ही टमाटे चिरून घेतो. ही लसूण किती सोलू बघ? सोला की एक दोन गड्डे. चिकन आळणी पाणी भात करायला हे 1 किलो चिकन घेतले आणि 1/2 किलो तांदूळ घेतलेत. बासमती बारीक तांदूळ घेतलाय बघा. आता हे चिकन मी 2 वेळा धुवून घेतो. तेल गरम झाले, आता त्याला तेल ओततो. आता याच्यात 1/2 चमचे जिरे टाकायचं. आता ही लांबडा लांबडा कांदा चिरलेला हिऱ्यात टाकायचा. कांदा ही चांगला तेलात भाजून घ्यायचा. आता ही कांदा तेलात चांगला भाजलाय, आता ही टमाटा टाकून घेतो. सगळी चांगली तेलात भाजून घ्यायची. आता ता ही खडा मसाला बिया टाकायचा. खडा मसाला बिया चांगला भाजून घ्यायचा. आलं लसूण बारीक केल्या ती बिया टाकायचं. आता तेलात चांगले सगळे भाजले, आता चिकन टाक. आता चिकन सगळं असं हलवून घ्या. त्यात हिरव्या मिरच्या 4 मोडून टाकायच्या. मगाची या हिरव्या मिरच्या तेलात भाजायला पाहिजे. त्या मी विसरलो म्हणून आता या साचे टाकले. आता याच्यात 2 चमचे मीठ टाकतो. त्याला आता जरा आमचं पाणी सुटतवर झाकून ठेवतो. आता ह्याच्यावर वर पाणी ओततो मी ताटावर, म्हणजे खाली चिकनला बी पाणी सुटते. घेताना की नाही खडा मसाला लय घालायचा नाही. बारकी पोरं वगैरे जरा भात खाताना की नाही, मग झटकले मारते भात. आणि जरा मिरं लवंगाचे असं काटले की नाही, जरा भात तिखटच होते. आता या चिकनचं जरा लालसरपणा गेलाय का बघूया. आता या चिकनला आमचं पाणी कसं सुटले बघा. आणि याचा लालसरपणा बेटा गेलाय. या चिकन मध्ये 1/2 किलो तांदूळ शिजवून घेणार आहे. त्याला 2 तांबी पाणी घालायचं. आता मी 2 तांबी यात पाणी ओतून घेतो. चांगली उकळी आली की नाही की मग तांदूळ धुण्यात घालायचं. तांदूळ आधी धुतले की नाही पिठल्यावर होते, त्याला उकळी आली म्हणजे तांदूळ धुण्याचं यात घालायचं. अशी खळखळून उकळी आली की नाही मग त्यात तांदूळ टाकायचं. की नाही स्वच्छ धुवून घ्यायचं मग यात टाकायचं. सगळं हलवून घ्यायचं. या चिकन मध्ये की नाही मीठ मी जरा जास्त टाकले म्हणून आताही भातात मीठ टाकत नाही. आता याच्यात जरा कोथिंबीर बी टाकून घेतो. आता जरा खालवर करून घेतो. आता ही बारीक जाळ घालून ही भात झाकून ठेवायचा म्हणजे शिजतो चांगला. चिकन आणि तांदूळ मऊसूत शिजवून घ्यायचा. म्हणजे लहान मुलासनी म्हणा, वयस्कर लोकांनी खायला चांगलं असतं पौष्टिक ते. आता आपला भात शिजत आलाय, जरा हलवून घेतो. जरा भातात कणी राहिल्या, आता जरा झाकून ठेवतो मी. आणि जरा जाळ कमी घालायचं म्हणजे की नाही वापर शिजतोय. आता हे जरा भात शिजलाय का बघतो. जरा याच्यात कणी येऊ काही, आता झाकून ठेवतो. जरा जाळ कमी केला का नाही की मारावर वापरतो भात. आता या भातातलं सगळं पाणी आटले, जरा हलवून बघतो मी. सगळं पाणी आटले, भात मऊसूत तसा शिजलाय बघा.
काही कसा मौसू शिजलाय भात कणी बिणी अजिबात राहिली नाही. बारीक जाळ करण्याचा की नाही भात शिजवायचा म्हणजे मौसूत कसा शिजलाय बघा चिकनच्या पाण्यात. चिकन आणि पाण्यातला भात खाण्यासाठी तयार आहे. भात काय मौसू चांगला चिकनच्या पाण्यात शिजलाय बघा. हे एक नंबर झालाय बघ भात. लहान पोर म्हातारी माणसं आवडीने खायला पाहिजे भात. यो चिकनच्या आणि पाण्यातला भात तुम्ही पण करून बघा. तो भात कसा झालाय ते मला जरा सांगा कमेंटद्वारे.